शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मला उशीर नाही ना झाला यायला? नाही, पण तू गेला कुठे होतास? मी ते माझं एक छोटस काम होत म्हणून गेलो होतो. घेतले का सगळे बॉक्सेस? हो, सगळे घेतले सर. आणि ते वेगळे दा ते घेतले ना? एकमेकांकडे का बघताय? त्या दुकानदाराने वेगळे 10 बॉक्सेस दिले नाहीत का? नाही सर, ते बॉक्सेस नाही घेतले मी. का? भोसले सरांनी फक्त 50 बॉक्सेसची ऑर्डर दिलेली, ते 10 बॉक्सेसचं पेमेंट झालेलं नाहीये. त्या दुकानदाराने तुमच्याकडे पैसे मागितले का? तेच तर, तो म्हणाला ते त्याचं प्रेम आहे. तरी तू घेतले नाहीस? मी त्याला सांगितलं मी अशा फुकट भेटी घेत नाही. त्याचा तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचा समज झालेला म्हणून मी स्पष्टच बोलले त्याला. तुला नको तिकडे आगाऊपणा करायची काही गरज नाहीये. तुझी हुशारी तुझ्याजवळच ठेव. मला शहाणपणा शिकवायला गेलीस तर महागात पडेल. का ते बॉक्सेस घेऊन ये. नाही, मी नाही आणणार ते बॉक्सेस. अशानेच आपल्या खात्याकडे बोट दाखवलं जात. मानसी, तू माझ्या ऑर्डर्स फॉलो करत नाहीस म्हणून मी भोसले साहेबांकडे तुझी तक्रार करेन. नियर आहेस तर मापात राहा. तक्रार करताना सरांना ऑर्डर्स बद्दल पण सांगावं लागेल. बघ तू, मी येतो घेऊन. बघ, शिक जरा याच्याकडून काहीतरी. नोकरी टिकवायची असेल ना तर वरिष्ठांची मर्जी सांभाळायला शिक. हे खूप चुकीचं वागणं आहे, मला अजिबात पटलं नाहीये. जाऊ द्या हो, काही वेळेला आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींना मान तुकवावी लागते. पण आपण काही केलं नाही ना, मग झालं तर. अरे पण समोरचा जर चुकीचा वागत असेल तर त्याच्याकडे कानाडोळा करणं हे वागणं सुद्धा चुकीच आहे ना. आयडिया काय झालं? तू एक काम कर, जाऊन ते 10 बॉक्सेस घेऊन ये. अहो पण तुम्ही आत्ताच म्हणालात ना की नको आणू म्हणून. ऐक माझं, मी सांगते ना. अहो पण इकडे. अहो नाही, नको, कदम साहेब खूप चिडतील. अरे नाही चिडणार आणि तुझ्यावर काहीच येणार नाही. ऐक माझं, घेऊन ये जा. पण अहो मी जा म्हणते ना. बर. सॉरी सर, तुम्ही बिझी आहात वाटतं, मी येते नंतर. अगं नाही नाही बोल ना. सर शुभ दीपावली. हो हो शुभ दीपावली. अगं राहू दे राहू दे राहू दे. काय मिठाईचे बॉक्सेस आणले का? हो सर आणलेत ना, पण मी एका वेगळ्या कामासाठी आले. काय घरी लवकर जायचंय का? नाही सर, तुम्ही चला ना बाहेर, मी सांगते तुम्हाला. मानसी काय असेल ते सगळं इथे सांग बघू. बर सर. सर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत बाहेर यावं लागेल. प्लीज सर. आता प्लीज म्हणाल्यावर पुढे काही अपील करताच येणार नाही. पण काय ग, मी बाहेर आल्यावर माझ्या पुढे एखादा बॉम्ब बिम फोडणार नाही ना? अहो सर नाही. नाही दिवाळी म्हणून म्हटलं. हो नाही सर, कदम साहेबांची एक गंमत आहे, कळलंच तुम्हाला. चला 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 गंमत. कदम. हो कदम. येस सर. ही मानसी म्हणत होती तुझ्याकडे काहीतरी सरप्राईज आहे म्हणून. अरे मिठाई आणायला गेलात तर काय प्लॅन केलात तुम्ही? प्लॅन? कोणता प्लॅन? नाही नाही काय काय प्लॅन नाही सर. अरे चोरी पकडणार का तत्ता पप्पा काय करतोय? तुला ऍक्टिंग अजिबात जमत नाही कदम. बोल बोल लवकर काय ते सांगून टाक. इथे नाही सर, आपल्याला गेटवर जायला पाहिजे. सुपेकर पण तिथे. गेटवर? ठीक आहे गेटवर तर गेटवर.
ही दीडशे आणी साहेबांना नक्की ते बॉक्स दाखवून मला गोत्यात आणणार असं दिसतंय. सर आलो. काय सांगितलं साहेबांना? कुठे काय, मी काहीच नाही सांगितलं. अगं मग ते कोणत्या प्लॅन बद्दल बोलतायत? हे बघ ए दळवी, माझ्या नादी लागू नको सर, महागात पडेल. अहो कदम साहेब, तुम्ही उगाच टेन्शन घेतात. मी खरंच काय सांगितलं नाही तुमच्याबद्दल. अगं मग ते प्लॅन काय करतायत? तिथे जाऊन काय माझा सत्कार करणार आहेत? अहो ते इथे उभं राहून कसं समजेल ना, त्यासाठी आपल्याला जायला हवं ना गेटवर. चला कळेल काय. हे बघ तू ना कदम दळवी येत आहे ना. हो सर आलो. सुपेकर हे सगळे का जमले तिथे? सर मानसी दळवींनी बोलवलं यांना. मानसीने? हो सर. म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग सरप्राईज असणार आहे. लकी आहात सुपेकर तुम्ही, अशा मुली बरोबर तुम्हाला काम करायची संधी मिळते. काहीतरी चांगलं शिकाल तिच्याकडून. पण कदम आणि मानसी आहेत कुठे? हे काय आलेच. सर काय झालं, काही मॅटर आहे का? अरे मॅटर तुला आणि मानसीला माहिती, प्लॅन तुमचा आहे ना? काय मानसी, अगं कुठे आहे सरप्राईज? अहो सर, कदम साहेबांची अशी इच्छा आहे की दिवाळी निमित्त तुमच्या हस्ते या गरिबांना मिठाई वाटली जावी. काय कदम साहेब, ते 10 बॉक्सेस वाटायचे ना गरिबांमध्ये? हो हो हो. कदम तुम्ही बरं, तुम्ही असा विचार केला माझ्या हस्ते? हो सर, म्हणजे तुम्ही सिनियर आहात ना, तेव्हा तुमच्या हस्तेच या लोकांना मिठाई द्या. वा ग्रेट स्तुत्य उपक्रम. कदम असंच चांगलं काम करा, तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि तुम्ही वर जाल, नोकरीत वर जाल. येस सर. ओ बॉक्सेस कुठे आहेत? प्रताप बॉक्सेस घेऊन ये ना. कदम तुम्हाला मिठाईचा बॉक्स मिळणार आहे, तुम्ही इकडे या. सर सौ प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.